वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी असलेल्या नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा डाटा मधून MBBS ॲडमिशनकरिता डोनेशनच्या नावाखाली पैसे स्वीकारून बनावट ॲडमिशन लेटर देत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला नेरूळ पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. छत्तीसगड येथील राहणारे स विनोदनी राजेंद्र यादव यांच्या मुलीला डॉक्टर DY पाटील मेडिकल युनिव्हर्सिटी नेरूळ येथे MBBS करिता ऍडमिशन घ्यावायचा होता. त्याच दरम्यान आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना ऍडमिशन मिळवून देतो असे भासवून बनावट लेटर, हेडवर कॉलेजचा बनावट शिक्का व वैद्यकीय प्रवेशाची खोटी कागदपत्रे दिली. तसेच कॉलेजच्या नावाची बनावट ईमेल ID तयार करून त्याद्वारे त्यांना ईमेल पाठविले. त्यांच्याकडून डोनेशन व विविध फीच्या नावाखाली विविध बँक खात्यांमध्ये व रोख रक्कम स्वरूपात सुमारे 33,50,000 रुपये उकळले. या संदर्भात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, अप्पर पोलीस आयुक्त महेश घुरिये, परिमंडळ 1 वाशी पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान भिले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान भिले, पोलीस हवालदार कुंभार, पोलीस हवालदार थोरात, पोलीस हवालदार केळगंद्रे, पोलीस हवालदार भिरारी, पोलीस हवालदार पाटील, पोलीस हवालदार झांजे, पोलीस हवालदार इंगळे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस नाईक पाटील, पोलीस शिपाई बरकडे, पोलीस शिपाई सोनवलकर, पोलीस शिपाई अव्वाड, पोलीस शिपाई भोये आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून आरोपी अभय सिंग, सौरभ उपाध्याय, अकीब नौशाद अहमद, लव गुप्ता, अभिजात्य सिंग यांना वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांना आतापर्यंत गरजू विद्यार्थी व त्यांच्या पालकांची तब्बल 3,30,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे. या आरोपींच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन देतो कोटा सिस्टममध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे 13 जानेवारीला नेरूळ पोलीस स्टेशन नवी मुंबई या ठिकाणी. याच्यामध्ये 33,50,000 फसवणूक केलेली आहे विक्टीमची आणि याच्यामध्ये आम्ही 5 आरोपी अरेस्ट केलेले आहेत. काही फरार आहेत, त्यांच्यासुद्धा मागावर पोलीस आहेत. यांच्या MBBS ॲडमिशन थ्रू कोटा सिस्टम अशा प्रकारच्या वेबसाईट्स, फेसबुक, इंस्टाग्राम अशा पद्धतीने हे याचा मार्केटिंग करायचं आणि जे नीट एक्झाममध्ये ज्यांचा स्कोअर कमी आहे, ज्यांना ॲडमिशन मिळण्याची मेरिटवर ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस कमी आहेत, अशा प्रकारचे प्रॉबेबल विक्टिम्स याचा याला ॲप्लाय करायचे आहेत आणि ते कॉल सेंटरच्या थ्रू आरोपी यांना कॉल संपर्क साधून त्यांना आश्वासित करायचे की त्यांच्याकडे पर्टिक्युलर त्यांच्या आवडीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देण्याइतकी पोहोच आहे आणि त्यासाठी त्यांना प्रसंगी कॉलेजमध्ये सुद्धा एक राऊंड मारल्या जायचा जस्ट टू गेन देअर ट्रस्ट आणि त्यानंतर एक अमाऊंट नक्की करून त्यांचे इन्स्टॉलमेंट्समध्ये पैसे घेण्यात येत होते. अजून ट्रस्ट वाढवण्याकरता फोर्ज्ड मेडिकल कॉलेजच्या फोर्ज्ड डॉक्युमेंट्सवर सुद्धा त्यांना ॲडमिशनचं आश्वासन देण्यात येत होतं आणि अशा पद्धतीने त्यांचा ट्रस्ट गेन करून त्यांची चीटिंग करण्यात आली.